आचार्य चाणक्याच्या 10 गोष्टी ज्या आपले जीवनच बदलून टाकतील. आचार्य चाणक्य असे एक महान विद्वान होते ज्यांनी सांगितलेल्या गोष्टी किंवा तत्वज्ञान असेल आजही तेवढे सत्यात उतरते जेवढे त्यांच्या काळातही सत्यात उतरत होते. आचार्य चाणक्याच्या गोष्टी आपल्याला खरे जीवन जगण्याचा मार्ग सांगतात. सोबतच आपल्याला हे पण माहिती होते की आपण जीवनामध्ये काय करायला पाहिजे आणि काय नाही. तर मी आज तुम्हाला आचार्य चाणक्याने सांगितलेल्या अशा 10 गोष्टी सांगणार आहे ज्या माहिती करून आपण आपले सर्व जीवनच बदलून टाकू शकतो. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी लाईव्ह चॅनलवरती. जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, प्रथमच चॅनलवरती व्हिजिट केली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी घंटी दिसते आहे तिला सुद्धा एकदा प्रेस करा. चला तर मग मी अशा 10 गोष्टी तुम्हाला सांगतो आहे की ज्या जीवनामध्ये तुम्ही जर केल्या जे तुमचे जीवन नक्की बदलून टाकतील. चला तर मग मी तुम्हाला सांगतो आहे की आचार्य चाणक्याने अशा कोणत्या 10 गोष्टी सांगितल्या की ज्या तुम्ही केल्याने तुमचे जीवन बदलूनच जाईल. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपली कमजोरी कुणाला सांगू नका. खूप सारे लोक आहेत की जे आपल्या जवळच्या व्यक्तींना किंवा आपल्या मित्रांना आपली कमजोरी सांगतात, जी कमजोरी त्यांना पुढील काळामध्ये खूप महागात पडते. आपली कमजोरी कुणाला सांगू नका. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मूर्ख लोकांच्या नादी लागू नका किंवा त्यांच्याशी वादविवाद करून आपला वेळ वाया घालवू नका. चाणक्याचे असे म्हणणे आहे की आपण मूर्ख लोकांच्या नादी कधीच लागू नाही किंवा त्यांच्याशी वादविवाद करू नये, कारण मूर्ख लोकांच्या नादी लागून त्यांना काही समजणार नाही, त्यामुळे आपला किमती वेळ जाईल. मूर्ख लोकांकडे कधीच समजदारी नसते जी तुम्ही त्यांच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करता. जर तुम्ही त्यांच्याशी वादविवाद घालत बसले तर तुम्ही स्वतःचे नुकसानच करून बसाल आणि त्यामुळे तुमची इज्जतसुद्धा कमी होईल. असे व्यक्ती तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमजोर करू शकतात. त्यांच्याशी वादविवाद न करता आपल्या विवेकबुद्धीने वागावे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे पैसा विचारपूर्वक खर्च करावा, कारण पैसा जवळ असेल तर लोक तुमच्या जवळ येतील आणि पैसा तुमच्या जवळ नसेल तर लोक तुमच्या दूर जातील. पैशाविना आजच्या काळामध्ये इज्जत भेटत नाही. सुख समृद्धी असेल, धन असेल, म्हणजेच पैसा असेल, ह्या सर्व गोष्टींचे आपल्या जीवनामध्ये उच्च स्थान आहे. काही लोक आपल्या धनाचा योग्य वापर करत नाहीत, त्यामुळे पुढील काळामध्ये त्यांना पश्चाताप होतो. आपण मेहनतीने रक्ताचे पाणी करून पैसा कमावतो तो काय अशा प्रकारे उधळपट्टी करायला? तर नाही, धनाचा सदुपयोग करा. चांगल्या कामासाठी ते पैसे लावा. आपण आपला पैसा दारू असेल, जुगार असेल, उधळपट्टी असेल ह्यामध्ये जर खर्च करून टाकतो तर तुम्हाला मेहनत करण्याची गरजच काय? काय फायदा झाला त्या मेहनतीचा? मुळीच नाही. तुमच्याकडे जास्त पैसा असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचा योग्य वापरच करायला पाहिजे. कुबेराने सुद्धा आपल्या कमाईपेक्षा जास्त धन खर्च केले तर त्याच्याकडे सुद्धा पैसा आटून जाईल किंवा संपेल, कारण पैसा हा संकटाच्या वेळी तुमचा मित्र असतो. त्यामुळे पैसा कमवा व त्याचा योग्य वापर सुद्धा करा. उरलेले पैसे बचत म्हणून ठेवा. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे आपला एक दोष आपल्या सर्व गुणांचा नाश करेल. खूप लोक असे आहेत की त्यांच्याकडे गुणांचा संचय असतो. खूप सारे गुण त्यांच्यामध्ये आहेत. सतसद विवेकबुद्धी असेल, चाणक्षपणा असेल, मनमिळवूपणा असेल, दुसऱ्यांचा मान ठेवणारा तो असेल, कुटुंबाचा सांभाळ करणारा व्यक्ती असेल, प्रेमळ, मायाळू, श्रद्धाळू, समाजसेवक असेल, त्याच्याकडे या सर्व गुणांचा संचय आहे. त्याच्या जीवनामध्ये सुख आहे, धन आहे, पण काही वेळेस आपण बघतो की एखादा दोष त्याच्यामध्ये संचारतो किंवा एखाद्या वेळेस व्यक्तीच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो किंवा त्या व्यक्तीकडून अशी चूक होते की ज्यामुळे त्याचे स्वर्गासारखे जीवन नष्ट होऊन जाते. जसे की सुखी जीवनामध्ये जुगार, दारू, बाई यासारख्या एखाद्या दुर्गुणाचा जर संचार तुमच्या जीवनामध्ये झाला आणि त्यामुळे त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, तुमचे जीवन समूळ नष्ट होऊन जाईल. म्हणून भलेही एक गुण तुमच्यामध्ये कमी असेल परंतु दुर्गुण किंवा दोष नसावाच. पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आळसाला रामराम ठोका. म्हणजे आळस तुमच्या जीवनामध्ये नकोच. आळस जर तुमच्या जीवनामध्ये असेल ना तर तुम्ही 80% लोकांमध्ये सामावता. ते कसे? तर आपण बघतो की 20% लोक असे आहेत की जे गरिबीतून पुढे गेले
टाटा, बिर्ला, अंबानी असेल, समाजसेवक असतील, विचारवंत असतील, ह्यांनी स्वतःचे नाव कमावलेले दिसते. हे स्वतः गरिबीमधून पुढे आलेले आहेत, ज्यांनी आळस बाजूला सारून 20% प्रवेश केला. गरिबीतून पुढे जाणं, काहीतरी कमावणं हा दृष्टिकोन ठेवून आळसाला दूर पळवा, त्याला मूठ माती द्या. आपण बघतो की कुठल्याच आळशी व्यक्तीचा ना वर्तमान असतो ना भविष्य, म्हणून आळसाचा आजच त्याग करा. 6वी गोष्ट आहे ती म्हणजे बदनामीपासून स्वतःला दूर ठेवा. आचार्य चाणक्य म्हणतात की बदनामीपेक्षा मरण आलेले बरे, कारण मरण क्षणामध्ये येते तर बदनामी जीवनभर राहते. बऱ्याच लोकांना बदनामी किंवा अपमान सहन होत नाही, म्हणून अशा लोकांनी बदनामीपासून दूर राहावं. कारण होणाऱ्या बदनामीपासून किंवा अपमानापासून ते स्वतःला जर दूर ठेवू शकत नसतील तर त्यांना त्याचा मानसिक त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. 7वी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्यापेक्षा कमी किंवा जास्त प्रतिष्ठित लोकांशी मैत्री करू नका. आचार्य चाणक्य म्हणतात की अशा व्यक्तीशी कधीच मैत्री करू नका जी व्यक्ती तुमच्यापेक्षा कमी किंवा जास्त प्रतिष्ठित असेल. अशी मैत्री तुम्हाला कधीच खुश ठेवू शकणार नाही. जे लोक तुमच्यापेक्षा कमी प्रतिष्ठित आहेत त्यांच्याशी तुम्ही मैत्री कराल तर तुम्ही नेहमी दुःखात राहाल. असे मित्र तुमच्याकडून नेहमी मदतीची आशा ठेवतील आणि तुमचा फायदा घेण्याचा विचार करतील. संकटवेळी असे मित्र तुमच्या कामी पडणार नाहीत. याउलट जर तुम्ही जास्त प्रतिष्ठित लोकांशी मैत्री ठेवली तर तुम्ही स्वतःला त्यांच्यापेक्षा कमी लेखाल. त्यांच्यापेक्षा स्वतःला कमी समजाल, त्यामुळे तुम्हाला त्यांच्याबद्दल ईर्ष्या निर्माण होईल. 8वी गोष्ट आहे, जो व्यक्ती तुमचे ऐकत नसेल त्यावर विश्वास ठेवू नका. आपण बऱ्याच वेळा अनुभवतो की जे लोक तुमच्यासोबत राहतात, तुमच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करतात, जेव्हा तुम्ही एखादी महत्त्वपूर्ण गोष्ट त्याला सांगता की जी त्याच्याकरता उपयोगी असते, तेव्हा तो ऐकत नसेल, तुमच्या बोलण्याकडे कानाडोळा करत असेल, तर समजून जायचे की ही व्यक्ती तुम्हाला धोका देणार, कारण तो फक्त तुमच्या सहवासात काही कारणास्तव राहतो आहे, त्यामध्ये त्याचा लोभ असू शकतो. म्हणून अशा व्यक्तीवर विश्वास न ठेवलेलाच बरा. ह्या लोकांना त्याच गोष्टी सांगा ज्या तुम्ही सर्वांना किंवा इतरांनाही सांगता. आपल्या वैयक्तिक व गुप्त गोष्टी अशा व्यक्तींना कधी सांगू नका. तुम्ही तसे नाही केले तर तुमच्या वैयक्तिक गोष्टी तो सर्व लोकांकडे पसरवेल, कारण हे लोक विश्वासपात्र नसतात. 9वी गोष्ट आहे ती म्हणजे खुश राहण्याकरता किंवा सुखी जीवनाकरता जास्त लगाव नसावा. आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीच्या आपण खूप आहारी जातो. आज खाण्यापिण्यापासून कोणी दुःखी दिसणार नाही, तर नातेसंबंधांपासून तो दुःखी आहे. ज्याचे मन स्वतःसोबत नाही तो दुःखी असतो, आणि त्याचे कारण आहे जास्तीचा लगाव, घनिष्ठ संबंध. आचार्य चाणक्य म्हणतात की जो व्यक्ती आपल्या नात्यांसोबत घनिष्ठ जुळलेला असतो त्याला भय आणि चिंतेचा सामना करावा लागतो. सगळ्या दुःखाचे कारण म्हणजे जास्तीचा लगाव. जेव्हा तुम्हाला एखाद्यासोबत खूप लगाव होतो तर तुम्ही त्याच्या मायामोहात फसाल, आणि हेच तुमच्या दुःखाचे कारण ठरते. 10वी आणि शेवटची गोष्ट ध्यानात ठेवा, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे वर्तमानात म्हणजे चालू काळामध्ये आपण जीवन जगलं पाहिजे. आचार्य चाणक्य म्हणतात की आपण कधीच भूतकाळाबद्दल पश्चाताप करू नका, कारण तो इतिहास झालेला आहे, तो काळ संपलेला आहे. भविष्याचीही जास्त चिंता असायला नको. जर आपल्याला आपले जीवन सुखी करायचे असेल तर आज जगा, म्हणजे आजच्या वर्तमानामध्ये जगा. उद्या कोण पाहले, ना तुमच्याजवळ येणारा काळ आहे ना गेलेला. तुमच्याजवळ एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आज, कारण भूतकाळ पुन्हा येणे नाही, त्यामुळे त्याची चिंता करू नका. जर तुम्ही येणाऱ्या भविष्याबद्दल चिंता करत असाल तर तो सुद्धा तुम्हाला दुःखीच करणार. तुमचा खरा मित्र, ज्याला आपण जीवलग मित्र म्हणतो, तो म्हणजे आजचा काळ, वर्तमान काळ, जो तुम्हाला जीवन जगणे शिकवेल. हा काळ अशा कार्यामध्ये लावा ज्यामुळे तुमचा भविष्य आणि वर्तमान दोन्ही चांगले होतील. मित्रांनो, थोडक्यामध्ये पुन्हा मी या 10 गोष्टी तुम्हाला सांगतो आहे. प्रथम गोष्ट ध्यानात ठेवा ती म्हणजे आपली कमजोरी कुणालाही सांगू नका. दुसरी गोष्ट आहे की मूर्ख लोकांच्या नादी लागू नका. तिसरी गोष्ट म्हणजे पैसा विचारपूर्वक खर्च करा. चौथी गोष्ट म्हणजे एक गुण कमी असेल तरी चालेल, परंतु आपल्यामध्ये दोष असू नये. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे आळसाला दूर लोटा किंवा आळस ठेवू नका. 6वी गोष्ट आहे ती म्हणजे बदनामीपासून स्वतःला दूर ठेवा.
सातवी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्यापेक्षा कमी किंवा जास्त प्रतिष्ठित लोकांशी मैत्री करू नका. आठवी गोष्ट आहे, जो व्यक्ती तुमचे ऐकत नसेल त्यावर विश्वास ठेवू नका. नवी गोष्ट आहे, खुश राहण्याकरता किंवा सुखी जीवनाकरता जास्त लगाव नसावा. दहावी आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे वर्तमानात जगा. भूतकाळ जो गेलेला आहे त्याची चिंता करू नका, येणारा जो भविष्यकाळ आहे त्याचीही काळजी बाळगू नका. तर मित्रांनो, अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी आचार्य चाणक्यने सांगितलेल्या आहेत की ज्या पुढच्या व्हिडिओंमध्येही मी सांगणार आहे. परंतु ह्या 10 गोष्टी आपण जर ध्यानात ठेवून जीवन जगलो तर नक्कीच आपले जीवन बदलून जाईल. बघा, प्रयत्न करून मला कमेंटसुद्धा करा की तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आले किंवा नाही. ह्या 10 गोष्टी कुठेही लागू पडतात. आज आपले जीवन जे भयाने संकटाने भरलेले आहेत, आज जे आपले जीवन भयाने संकटाने भरलेले आहे ते सुखी आणि समृद्धी झाल्याच ते सुखी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, पाठवा लोकांना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला. आणि हो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला जी घंटी दिसते आहे तिला सुद्धा एकदा प्रेस करा, किंवा जो मराठी लाईव्हचा लोगो स्क्रीनवर दिसतो आहे त्याला प्रेस करून तुम्ही चॅनलला व्हिजिट करू शकता, माझे अन्य व्हिडिओसुद्धा बघू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.